जळगाव येथील एसटी कर्मचारी संस्थेची निवडणुकीची मतमोजणी सोमवारी 13 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पार पडली. या निवडणुकीत कष्टकरी जनसंघाचे परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व 17 जागांवर आपले वर्चस्व सिद्ध करून आपला विजयाचा झेंडा फडकविला आहे. तर इतर प्रतिस्पर्धी असलेले कर्मचारी महाविकास आघाडीचा मात्र सुपडा साफ केला आहे. विजयी झालेल्या उमेदवारासह त्यांच्या समर्थकांनी या प्रसंगी एकच जल्लोष जळगावातील गणेश कॉलनी येथील JDCC बँकच्या सभागृहाजवळ केला आहे. जळगाव जिल्हा एसटी कर्मचारी संस्थेने 17 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यात 17 जागांसाठी 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यात कष्टकरी जनसंघाचे परिवर्तन पॅनल आणि इंटक सेना कर्मचारी व कामगार विकास आघाडी यांचे कर्मचारी महाविकास आघाडी पॅनल अशा 2 पॅनलमध्ये ही लढत झाली. सोमवारी 13 मार्च रोजी दुपारी 10 वाजेपासून या मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारी 3 वाजेपर्यंत ही मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीच्या सुरुवातीपासून कष्टकरी जनसंघाच्या परिवर्तन पॅनलचे वर्चस्व राहिले आहे. निवडणुकीच्या मतमोजणी अंती 17 जागांवर कष्टकरी जनसंघाचे परिवर्तन पॅनलने सर्व उमेदवार निवडून आणले आहे व आपले वर्चस्व यामध्ये सिद्ध केले आहे. विजयी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर कष्टकरी जनसंघाचे पॅनल प्रमुख यांनी एकच जल्लोष केला. या पॅनलचे नेतृत्व मुंबईतून गुणवर्त सदावर्ते ॲडव्होकेट जयश्री पाटील, कष्टकरी जनसंघाचे जिल्हाध्यक्ष माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे, पॅनल प्रमुख बाळू हटकर, प्रसिद्धी प्रमुख मनोज सोनवणे, किशोर मोरानकर यांच्यासह विजयी उमेदवारांनी यावेळी एकच जल्लोष केला आहे. आज एसटीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे. कष्टकरी जनसंघ पॅनल हे बहुमताने विजयी झालंय. 100% विजयी होणार होतो. आम्ही उमेदवारी ज्यावेळेस अर्ज भरले त्यावेळेस आम्हाला विश्वास आणि खात्री होती की प्रस्थापितांच्या विरोधात, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, त्यांच्या चुकीच्या वर्तणुकीच्या विरोधात आम्हा सर्व सभासदांमध्ये तीव्र असंतोष होता आणि त्या असंतोषाचं उत्तर हे कष्टकरी जनसंघ जो आदरणीय गुणरत्न सदावर्ते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला आहे, ज्याच्या विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट जयश्रीताई पाटील आहे, यांच्या परिवर्तन पॅनलने, कष्टकरी जनसंघाच्या परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व उमेदवार उभे केले, सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले. त्यातील जो आता निकाल हाती आला आहे, त्यातील हा जनरल मतदारसंघाचा निकाल होता, त्यातील 12 च्या 12 उमेदवार हे प्रचंड बहुमताने कष्टकरी जनसंघाच्या परिवर्तन पॅनलचे निवडून आलेले आहेत आणि उर्वरित उमेदवार देखील प्रचंड आघाडीने आहेत. आणि या मिनिटाला आमचं 17 संचालकांपैकी 9 च्या वर म्हणजे बहुमताने पॅनल येऊन एसटी सोसायटीमध्ये फक्त आणि फक्त परिवर्तन पॅनलचीच सत्ता आलेली आहे. काय अजेंडा असणार आहे आगामी काळात? काय आगामी काळाच्या संदर्भात आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून विविध सभासदांच्या हिताच्या आमच्या सोसायटीमध्ये सभासदाला हा संचालका इतकाच सन्मान मिळेल ही आमचा प्रमुख अजेंडा असेल. 2 नंबरवर जी गेल्या मंडळाने, ज्या संचालक मंडळाने सभासद संख्या घटवून 6000 वरनं 3000 केली, ती सभासद संख्या 3000 वरनं 9000 करण्याचा मानस आमचा आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात ते चित्र दिसेल. आणि यापुढच्या निवडणुका ह्या कष्टकरी जनसंघाच्या माध्यमातून जिल्हा बँके याच्या एसटीच्या बँकेच्या असतील याचीही रंगीत तालीम आहे. आणि आतापूर्वक खात्रीने सांगतो की येणाऱ्या काळातील एसटी सोसायटीच्या नव्हे तर एसटी बँकेच्या निवडणुका कष्टकरी जनसंघाचं पॅनल हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही, ही त्याची विजयाची नांदी आहे. नाव सांगा आपलं. माझं नाव किशोर मोरणकर, मी जिल्हा प्रसिद्धी सचिव एसटी कष्टकरी जनसंघ आणि सध्याच्या प्रस्थापित पॅनल महाविकास आघाडीचा पॅनल आमच्या विरोधात उभा होता. नाव काय पॅनल? कर्मचारी विकास आघाडी ही एसटी महामंडळातील इंटक सेना, इंटक असेल, कामगार सेना असेल आणि कामगार संघटना असेल, या तिघे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन, या संघटनांनी एकत्रित येऊन कर्मचारी विकास आघाडी नावाचं पॅनल स्थापन केलं आणि त्याला मात देण्याचं काम माझ्या कष्टकरी जनसंघातील सर्व उमेदवारांनी केलेलं आहे आणि तो विजय आम्हाला मिळाला. या विजयाचं श्रेय जे गेल्या 15 दिवसापासून राज्याचे उपाध्यक्ष, राज्याचे चिटणीस सन्माननीय संतोषजी शिंदे साहेब यांनी जी प्रचार धुरा सांभाळली आणि सोबतच जिल्ह्याचे आमचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष, कोळी महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष, या जळगाव नगरीचे माजी उपमहापौर सन्माननीय डॉक्टर अश्विनभाऊ सोनवणे यांनी ही धुरा सांभाळली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, संतोषजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाळूभाऊ हटकर असतील,
जिल्ह्याचे सचिव असतील आमचे मनोजभाऊ सोनवणे या सर्व आणि इतर पॅनल प्रमुख आणि सर्व सभासद यांच्या सामूहिक मदतीने आम्ही हा विजय मिळवलेला आहे। याचा श्रेय आहे सर्वांचा सांघिक टीमचा आहे। गवगवीत यश आपल्या पॅनलला मिळालंय। आमच्या परिवर्तन पॅनलला गवगवीत यश याच्यामुळे मिळालं की समोरच्या पॅनलने आतापर्यंत मागील काळामध्ये चुकीच्या पद्धतीने वर्तणूक केल्यामुळे त्यांचा आज पराभव झालेला आहे। जवळपास किती जागा आपल्या आल्या आणि आगामी काळात काय करण्याचा मानस असणार आहे आपल्याला? आता आमच्या टोटल जागा होत्या 17 आणि जनरल जागेचा जो निकाल लागला तिथे आमचे 12 उमेदवार होते आणि 12 आमचे निवडून आले आणि उर्वरित निकाल अजून बाकी आहे। जवळपास किती उमेदवार या याच्यासाठी रिंगणात होते? जवळपास 35 टोटल उमेदवार 35 होते रिंगणामध्ये, त्याच्यातून आमचे 12 जनरलमध्ये विजयी झाले आणि आमचे आता 5 बाकी राहिले। ठीक आहे, आघाडीवर आहेत। Thank you. Hello guys, please like, comment and subscribe our channel.